नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम 2022-23 त्यामधील दिवस पहिला हा पाहणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग पाहू इयत्ता 10वी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस पहिला। त्यामध्ये घटक दिलेला आहे संच, उपघटक आहे संच, संबोध लिहिण्याच्या पद्धती, त्यातील घटक लिहिण्याची पद्धत आणि उपसंच, हे दोन तीन घटक आपणाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि त्याच मुद्द्यावर आपण पाहणार आहोत। त्यामधील महत्त्वाचे मुद्दे काय सांगितलेत, संच कशाला म्हणायचं, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात। आता संचाला नाव देण्यासाठी साधारणपणे इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो, उदाहरणार्थ ए बी सी डी डॅश 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 कुठपर्यंत झेडपर्यंत, आणि संचाचे घटक दाखवण्यासाठी स्मॉल लेटरचा वापर केला जातो, उदाहरणार्थ एन बरोबर नैसर्गिक संख्यांचा संच, डब्ल्यू बरोबर पूर्ण संख्यांचा संच, पी बरोबर इंद्रधनुष्यातील रंगांचा संच, किंवा आपण दुसरा एक गृहीत धरू ए बरोबर आठवड्यातील वारांचा संच असं सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा आणखीन कोणतंही अक्षर संचाला वापरू शकतो। संच लिहिण्याची यादी पद्धत आहे। या पद्धतीमधील संचातील सर्व घटक महिरपी कंसामध्ये लिहितात, हे महिरपी कंस अशा स्वरूपाचा, प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी लगतच्या दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात, यामध्ये घटकांचा क्रम हा महत्त्वाचा नसतो आणि कोणताही घटक किंवा एक घटक एकदाच लिहायचा, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक आहे। उदाहरण दिलेलं आहे, 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच यादी पद्धतीने लिहिलेला आहे। ए बरोबर, आता 1 ते 10 मधील संख्या कोणत्या आहे, 2, 4, 6, 8, 10, महिरपी कंसामध्ये लिहिले, कॉमा देऊन घटक लिहिलेले, किंवा ए बरोबर 4, 8, 10, 2, 6, म्हणजे क्रम यातील महत्त्वाचा नाही, फक्त सर्वच्या सर्व अंक येणं आवश्यक आहे। नंतर दुसरं उदाहरण, मॅथेमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच, तर इथं यम कॉमा ए कॉमा टी कॉमा एच कॉमा ई कॉमा आय कॉमा सी कॉमा यस असा लिहितात। आता या ठिकाणी यम हे यमची पुनरावृत्ती झाले, पुन्हा पुन्हा आले यम, पण इथं किती वेळेस घेतले, एकच वेळेस यम घेतलेलं आहे। मग आता जर एखादं अक्षर जर परत आलं असेल तर ते अक्षर परत घ्यायचं नाही, नंतर टी दोन वेळेस आले, पण आपण इथं किती वेळेस, एक वेळेसच घ्यायचं, अंकांची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नसते। संचातील घटकांची संख्या, आता संचामध्ये घटक किती आहेत कसं ओळखायचं, आता समजा डी बरोबर 1, 4, 9, 16, 25, 36 हा संच दिलेला आहे, ह्याच्यामध्ये एकूण किती घटक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 घटक आहेत, म्हणून ह्याच्यातील डी या संचामधील घटक किती आहेत, एकूण 6, तर ते लिहिते वेळेस एन ऑफ डी बरोबर 6, इथं जर 10 असते तर आपण 10 लिहिले असते, जेवढे घटक आहेत ते सगळे घटक एन कंसामध्ये दिलेला संच आणि बरोबर संख्या असे लिहितात। आता दुसरा मुद्दा आहे उपसंच किंवा सबसेट, जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा देखील घटक असेल तर संच बीला संच एचा उपसंच म्हणतात आणि बी उपसंच ए अशा चिन्हाने तो दाखवतात, त्याचं वाचनसुद्धा बी उपसंच ए किंवा बी हा एचा उपसंच आहे असे करतात। आता इथे एक उदाहरण दिलं, ए बरोबर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि बी बरोबर 11, 13, 17। आता बीमधले हे तिन्हीला तिन्ही घटक आहेत का यामध्ये, आहेत, हे 11 आहे, 13 आहे आणि 17 आहे, म्हणून बी हा काय असेल, एचा उपसंच आहे आणि तेच वेन आकृतीनं अशा पद्धतीनं दाखवता येईल। ए हा पूर्ण संच आहे म्हणजे याच्यात सर्वच घटक आहेत आणि बीमध्ये फक्त एवढेच। किंवा आणखीन उपसंचाचं दुसरं जर उदाहरण सांगायचं असेल तर आपला महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र हा जर आपण संच घेतला तर आपला प्रत्येकाचा जिल्हा हा काय असेल, त्याचा उपसंच असेल, किंवा तालुकासुद्धा काय असेल, उपसंच असेल। आता उदाहरणार्थ महाराष्ट्र हा जर संच असेल तर उपसंच, समजा आपला जिल्हा सांगली आहे तर आपण काय म्हणू शकतो, सांगली हा कुणाचा उपसंच आहे, महाराष्ट्राचा उपसंच आहे असं आपण म्हणू शकतो। आता उपसंचाचे काही गुणधर्म आहेत, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो म्हणजेच ए उपसंच ए, प्रत्येक रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजे रिक्त संच फाय अक्षरानं दर्शवतात आपल्याला माहीत आहे, तर रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो। जर ए बरोबर बी म्हणजे दोन संच जर सारखे असतील तर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असेल, जर ए हा ए उपसंच बी आणि बी उपसंच ए असेल तर ए बरोबर बी असते, म्हणजे एमधील घटक जर बीमध्ये असतील आणि बीमधील घटक एमध्ये असतील तर संच ए आणि बी दोन्ही कसे असतात, सारखे असतात। आता याच्यावर काही स्वाध्याय दिलेत आपणाला, ते स्वाध्यायसुद्धा आपण सोडवून पाहू।
खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. आता खालीलपैकी कोणता समूह संच आहे? पहिला दिलाय आठवड्यातील वार, गावातील आनंदी व्यक्ती, पुस्तकातील सोपी उदाहरणे, शाळेतील हुशार विद्यार्थी. आता यापैकी कोणता समूह संच आहे? आता संच कसा असतो? व्यक्तीनुरूप त्याचा निकाल जो आहे तो वेगवेगळा आला नाही पाहिजे. आता गावातील आनंदी व्यक्ती, आनंदी व्यक्ती म्हणजे एखाद्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा असू शकेल. आनंदी कोणाला म्हणायचं याच्यातून याची संबोध स्पष्ट होत नाही. किंवा शाळेतील हुशार विद्यार्थी, आता शाळेतील हुशार विद्यार्थी सांगता येते का? त्याला काही मेरिट लावता येईल का? आपणाला लावता येणार नाही. किंवा सोपी उदाहरणे, पुस्तकातील सोपी उदाहरणे. तर हे तीनही संच असतील का? संच असणार नाहीत. म्हणून आठवड्यातील वारांचा संच कुणालाही विचारलं तर आठवड्यातील वार माहिती आहे आपणाला, सोमवार ते रविवारपर्यंत. म्हणून आठवड्यातील वारांचा संच हा समूह संच आहे. किंवा दिलेला आठवड्यातील हा समूह काय आहे? संच आहे. जर पी बरोबर कॉलेज या शब्दातील अक्षरांचा संच आहे तर पी हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता? आता पी बरोबर पहिल्यांदा काय घेणार आहेत आपण? सी ओ एल. पुन्हा दोन वेळेस येलं आहे तर एकच वेळेस घ्यायचं आहे. सी ओ एल, सी ओ एल आहे का? या पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही. इथं बघा सी ओ एल. त्यानंतर ई जी, ई जी. परत ई घ्यायचं आहे का? नको. म्हणून पर्याय सी हा सी हे उत्तर बरोबर आहे. जर यम बरोबर 3, 6, 9, 12, 15, 18 तर एन ऑफ यम बरोबर किती? आता ह्याच्यातले घटक मोजा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 घटक आहेत. म्हणून एन ऑफ बी बरोबर काय असेल? 6. म्हणून पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. जर ए बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, बी बरोबर 4, 6, 8, सी बरोबर 1, 4, डी बरोबर 2, 4, 6 तर पुढीलपैकी विधान कोणते विधान असत्य आहे? बघा असत्य ओळखायचं, सत्य नाही आपणाला. तर ए हा एचा उपसंच आहे, सत्य आहे. बी हा एचा उपसंच आहे का? बघा बीमधले सर्वच्या सर्व घटक एमध्ये आहेत का? 4, 6, 8. 4 आहे, 6 आहे, पण 8 आहे का? नाही. म्हणून हे बी हे काय आहे? असत्य उदाहरण आहे. पर्याय बी. आता पुढचे सुद्धा चेक करून बघा, हे असत्य आहेत का? आणखी डी हा एचा उपसंच आहे, डीमधले सर्व घटक एमध्ये आहेत, बरोबर आहे. नंतर सी हा एचा उपसंच, सीमधले सुद्धा सर्व घटक एमध्ये आहे, परंतु बी पर्याय बी म्हणजे बी हा उपस कुणाचा उपसंच? एचा उपसंच आहे का? तर उपसंच नाही, हे विधान असत्य आहे. जर पी बरोबर ए ई आय ओ यू तर खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे? म्हणजे याच्यातले सर्व घटक इथं आले पाहिजेत. ए बी खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे? ए बी सी आहेत का? नाही. ई एफ जी, ई नाही हे सुद्धा. नंतर ओ पी यू, ओ यू आहे पण पी आहे का? नाही. म्हणजे हे तीनही सुद्धा कसे असतील? उपसंच असणार नाहीत. परंतु आत्ताच आपण गुणधर्म पाहिला, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणून पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, खालील सारणी पूर्ण करा. इकडे संच दिलेले आहे आणि यादी पद्धतीनं लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? पहिला ए हा 1 ते 20 मूळ संख्यांचा संच. आता मूळ संख्या, मग ए बरोबर कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे? यादी पद्धतीने. ए बरोबर महिरपी कंसामध्ये. आता काय असेल पहिली मूळ संख्या कोणती? 2, नंतर 3, 2, 3, त्याच्यानंतर असेल 5, 5च्या नंतर 7. मूळ संख्या कशानंच भाग गेला नाही पाहिजेत. 7च्या नंतर कोणती असेल? 11, 11च्या नंतर 13, नंतर कोणती असेल? 14, 15 नाही, 16 नाही, 17, 17च्या नंतर 18 नाही, 19. म्हणून हा काय असेल? 1 ते 20 मूळ संख्यांचा संच. दुसरा प्रश्न आहे, बी हा क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच. तर संच बी बरोबर काय लिहिता येईल? मग सी कॉमा आर कॉमा आय. हा आता नंतर पुन्हा काय आलं? सी. तर ही परत घ्यायची गरज आहे का? परत सीला काय लिहिले आपण? सी कॉमा आर कॉमा आय. त्यानंतर काय असेल? आय झाल्याच्या नंतर सी पुनरावृत्ती होते. त्यानंतर असेल के कॉमा ई. ई घेतले का पहिल्यांदा? नाही. ई कॉमा टी, टी आले का? नाही. म्हणून इथं टी. हे असेल आपण कोणत्या अक्षरांचा? क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच. तिसरा प्रश्न दिला आहे, सी हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. आता इंग्रजी वर्णमालेतील स्वर सी बरोबर काय लिहिता येईल? मग आपल्याला सी बरोबर आपल्याला माहिती आहे स्वर कोणकोणते आहेत इंग्रजी वर्णमालेतील? ए कॉमा ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. हा काय असेल? इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. त्यानंतरचा एक प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा. जर ए बरोबर 2, 3, 5, 7, 11 या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा. आता ए बरोबर संच दिला आहे तर ह्याचे कोणते किती उपसंच लिहायचे? 4. समजा बी बरोबर
2, 3, 5, 7 एक उपसंच होईल. सी बरोबर दुसरा उपसंच 2, 3, 5 एक एक ना कमी करू, फक्त त्याच्यातले घटक असले पाहिजेत. डी बरोबर काय लिहिता येईल मग, डी बरोबर 2, 3, 2 घटक घेऊ. नंतर डीच्या नंतर कोणता घेऊ आपण, ई बरोबर फक्त 2 किंवा एफ बरोबर फक्त 3 हा सुद्धा उपसंच असेल, किंवा जी बरोबर रिक्त संचच लिहितो मी. अशा पद्धतीनं आणखीन उत्तरं, भरपूर उत्तरं याचे सांगता येतील. तुम्ही याच्यापैकी कोणतेही लिहायचे, फक्त 4 सांगितले होते आपण, कोणतेही 4. अशा पद्धतीनं आपण अनंत म्हणजे अनंत म्हणण्यापेक्षा भरपूर याचे उत्तरं सांगू शकतो. आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. आता आकृतीमध्ये सीमधले कोणकोणते घटक दिलेत आपणाला, सी बरोबर घटक कोणते आहेत बघा, 5, 1, 2, 3 हे सगळे सीमध्ये घटक आहेत. आणि डीमध्ये कोणकोणते घटक आहेत, फक्त 1, 2, 3 डीमध्ये कोणकोणते आहेत, 1, 2, 3 मग आता कोणता कुणाचा उपसंच असेल मग काय सांगता येईल आपणाला, डीमधले सर्व घटक कुणामध्ये आहेत, सीमध्ये. म्हणून डी उपसंच कुणाचा असेल, सीचा. किंवा शब्दामध्ये कसं लिहिता येईल मग आपल्याला, डी हा सीचा उपसंच आहे, उपसंच आहे. सिम्बॉलमध्ये लिहा किंवा शब्दामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने इयत्ता 10वी गणित सेतू अभ्यासक्रमामधील दिवस पहिला आपण पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.